मी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने उद्योग आणि सरकार यांच्यामध्ये सेतूचं काम हे उद्योग आघाडीने केलं. उद्योगाला काय हवंय, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा काय या सरकारपर्यंत पोहोचवायच्या आणि सरकारने तयार केलेली नीती ही उद्योगांपर्यंत पोहोचवायची अशा प्रकारचं एक सेतूचं काम अतिशय उत्तमपणे या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि म्हणूनच आज आघाडीच्या राज्य परिषदेकरता उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्तम संस्था उत्तम व्यक्ती हे या ठिकाणी उपस्थित आहे. खर तर माननीय मोदीजींचं राज्य आल्यानंतर भारताने उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जी काही भरारी घेतली आहे ते आपण सगळे लोक अतिशय जवळून बघतो. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड संकटात आलेल्या उद्योगाच्या पाठीशी ज्या प्रकारे मोदीजींचं सरकार उभं राहिलं, 20 लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज हे मोदीजींनी आणि निर्मलाजींनी तयार केलं आणि ज्यावेळेस पॅकेज तयार केलं आणि त्याची घोषणा झाली आणि मग ECGLS सारख्या स्कीम्स ज्यावेळेस घोषित झाल्या त्यावेळी अनेक लोकांना असं वाटत होत की सांगताय 3 लाख कोटी रुपये ऍडिशनल कर्ज उपलब्ध करून देऊ, खरंच मिळणार आहे का? ज्यांचे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स बाकी आहे किंवा परतावा बाकी आहे त्यांना मी परतावा देऊ, 10 दिवसामध्ये सरकारी काम केलं असेल तर बिल देऊ. लोकांच्या मनामध्ये शंका होती कारण लोकांनी या देशामध्ये बघितलं की पॅकेजेस घोषित करणं फॅशन आहे, पण घोषित केलेलं पॅकेज हे प्रत्यक्षात उतरणं रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा प्रकारची एक अवस्था. पण माननीय मोदीजींनी घोषित केलेलं पॅकेज हे तंतोतंत त्या ठिकाणी उतरलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की या पॅकेजमध्ये उद्योगांना जे काही बिरव्याची ऍडिशनल कर्ज द्यायचं होतं या संदर्भात सर्वात जास्त बँकांनी डिस्बर्समेंट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं आणि सगळ्यात जास्त या पॅकेजची महाराष्ट्रातल्या उद्योगाला झाली.